आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नगराध्यक्ष पदासाठी राजकीय आडाखे सुरू, आपलाच नगराध्यक्ष असावा यासाठी गोळाबेरीज सुरू. लोकलढ्यातून स्थापन झालेल्या शिरोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. नगराध्यक्षपद सर्वसाधारण पुरुष असल्याने आता राजकीय आडाखे सुरू झाले आहेत. पहिला नगराध्यक्ष आपलाच असावा यासाठी सर्वच पक्षांची मतांची गोळाबेरीज सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिरोळ नगरपालिका व्हावी यासाठी गेली अनेक वर्ष लोकलढा चालू होता, मात्र काही राजकीय हस्तक्षेप आणि कागदी घोडे आडवे गेल्याने नगरपालिका लांबत गेली. शिरोळ तालुक्याचे गाव आहे आणि नगरपालिका मिळावी यासाठी अनेक सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिक, विविध पक्षांच्या प्रमुखांनी लोकलढा उभा केला, अनेक आंदोलने करण्यात आली. अखेर शिरोळच्या जनतेच्या आंदोलनाला यश आलं आणि 30 मे रोजी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण पुरुष आरक्षण असल्याने आता शिरोळचा आखाडा पुन्हा तापू लागला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार असल्याचे सध्या तरी सोशल मीडियावर दिसून येत आहेत, पण प्रमुख नेत्यांनी मात्र आपली भूमिका 12 तारखेच्या प्रभाग रचना आहे त्यानंतर स्पष्ट करू अशी भूमिका घेतल्याने सर्वांच्या नजरा 12 जून रोजी होणाऱ्या प्रभाग रचनेकडे लागल्या आहेत. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.